अमोल किर्तीकर म्हणजे उत्तर पश्चिम मतदारसंघ हा या देशातल्या उत्तर पश्चिममधला निकाल हा या देशातल्या संपूर्ण निकाल प्रक्रियेतल्या घोटाळ्यातला एक आदर्श घोटाळा आहे. भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्याबरोबरच्या टोळ्यांनी देशभरामध्ये काही मतदारसंघात कशा प्रकारे विजय मिळवला त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे मुंबईतला उत्तर पश्चिममधला निवडणूक निकाल. निवडणूक यंत्रणा ताब्यात घेऊन देशभरातलं चित्र असं आहे की जिथे 500 ते 4000 या फरकात जिथे जय पराजयाचं चित्र दिसत होतं शेवटच्या क्षणी तेथे अशा प्रकारचे घोटाळे करण्यात आले यंत्रणा ताब्यात घेऊन. कृतीकरणा विजय घोषित केलं होतं तरीही दोनदा फेर काउंटिंग फेरमतमोजणी करून त्यांना त्यांच्या विरुद्ध निकाल देण्यात आला आणि त्यामध्ये रिटर्निंग ऑफिसर वंदना सूर्यवंशी यांचा मोठा हात आहे. त्या काय जे काय आता खुलासे करतायत तांत्रिक तो त्यांचा प्रांत नाही. तसं असेल तर एलन मास्कला त्याची एलन मास्कनी त्या वंदना सूर्यवंशीकडे शिकवणी लावावी. जो एलन मास्क सांगतोय या देशातला सगळ्यात मोठा या क्षेत्रातला माणूस तो सांगतो आहे की ईव्हीएम हॅक होऊ शकतो आणि मोबाईलच्या माध्यमातून हॅक होऊ शकतो हे एलन मास्क सांगतात. मी असा कधी आरोप केला नाही या निवडणुकीमध्ये. हा एलन मास्कचा आरोप आहे, एलन मास्कचा आरोप आहे. त्याच्यामुळे उत्तर पश्चिमच्या निवडणूक अधिकाऱ्यांचा पूर्व इतिहास तपासून घेतला पाहिजे. CCTV फुटेज का दिलं जात नाही, त्यांना कोणाचे फोन ह्या काळामध्ये आले, वंदना सूर्यवंशीचे फोन सुद्धा ताब्यात घेतले पाहिजे. सगळे त्यांचा स्टाफ, त्यानंतर वायकरांच्या नातेवाईकांचे फोन जे तिथे फिरत होते आतमध्ये, अधिकाऱ्यांचे फोन घेऊन जे का उद्योग चालले होते तो फोन वंद्राई पोलीस स्टेशनने जप्त केल्यावर वायकर यांचा एक जवळचा माणूस रिटायर्ड पोलीस अधिकारी सातारकर हा सातत्यानं 4 दिवस वंद्राई पोलीस स्टेशनमध्ये काय एरझारा घालत होता, फोन बदलायचा होता, काही डील करायचं होतं, ते डील झालंय की नाही याचा तपास व्हायला पाहिजे. आता हा फोन म्हणे फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवल्याची माहिती आहे. मी आज ट्विट केलाय. पुण्यातल्या पोर्शे कार अपघात प्रकरणामध्ये जिथे ब्लड सॅम्पल बदलून फॉरेन्सिक लॅब गुन्हेगाराला वाचवू शकते तिथे या फोनचं काय घेऊन बसला. या सर्व लॅबचे प्रमुख हे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत आणि त्यांच्यावरती एकनाथ शिंदे आहेत. हे जो आता लक्षात आलंय त्यांनी उत्तर पश्चिमचा निकाल कसा चोरला त्याच्यावरती त्यांनी विश्वास ठेवावाच लागेल. वंद्राई पोलीस स्टेशनमधून फोन बदलण्याचा प्रयत्न झाला तो यशस्वी झालाय का, हे सातारकर कोण आहेत आणि कोणाचे नातेवाईक आहेत जे सतत 4 दिवस वंद्राई पोलीस स्टेशनमध्ये एरझारा घालत होते, CCTV फुटेज काढा, त्यांचं तिथे काय काम होतं आणि त्यांचं काय डील झालं हे सांगा, नाहीतर मी सांगतो माझी मागणी आहे हा संपूर्ण निकाल अत्यंत रहस्यमय आणि संशयास्पद आहे. त्याच्यामुळे रवींद्र वायकर यांना लोकसभा सदस्यत्वाची शपथ घेण्यापासून थांबवलं निवडणूक आयोगाने. जोपर्यंत ह्याची पूर्ण शहनिशा होत नाही, संशय दूर होत नाही, तोपर्यंत रवींद्र वायकर यांना लोकसभेच्या सदस्यत्वाची शपथ घेण्यापासून थांबवणं हीच लोकशाही आहे. हे लोकशाहीचे संकेत आहेत. चोरून ज्याने विजय मिळवला तो लोकसभेत जाऊन शपथ घेणार, अशा प्रकारचे या देशामध्ये किमान 45 निकाल लावण्यात आलेले.
आणि अशाच निकालांवर भारतीय जनता पक्ष विजयी झाले. वायकरांच्या विषयावर फार किळपापड होते, पण नेहमी परीक्षेमध्ये कॉपी करून पास करणारे लोक होणारे उद्धव ठाकरे आणि त्यांची लोक यांना पारदर्शक पद्धतीने लागलेला निकाल हा कधीच मान्य राहणार नाही. मग स्वतःच्या मर्जीने निकाल लागला नाही, मग शेवण्यासारखा ईव्हीएम वर आरोप करायचा, मग शेवण्यासारखा निवडणूक आयोगावर आरोप करायचा, मग तुमचे उर्वरित जे खासदार जे निवडून आले आहेत मग तिथे तुम्ही पण ईव्हीएमची काय सेटिंग केली असं आम्ही विचारायचं का? नेहमी जनतेने दिलेला कौल हा मोठ्या मनाने स्वीकारायला आलं पाहिजे, तशी मानसिकता असली पाहिजे. पण दुर्दैवाने जसं मी म्हटलं की नेहमी कॉपी करून पास करणारे होणारे उद्धव ठाकरे यांना कधी पारदर्शक पद्धतीने निवडणुका आणि जनतेचं कौल स्वीकारणं एवढे मोठे मनाचे ते नाही. धन्यवाद.